आषाढ पालखीनिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने वारी नारी जनशक्तीच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमात राज्यातील विविध भागात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधींनी वारीतील महिलांना मार्गदर्शन केलंय. दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी महिलांनी सक्षमपणे काम करावं, तसंच प्रत्येक नारी ही शक्तिशाली असते, तिच्यात कलागुण असतात, तिला हवं तसं योग्य मार्गदर्शन महिला आयोगाच्या वारी नारी शक्तीचा उपक्रम यासाठी उपयुक्त ठरेल असं मत स्वयंसेवी संस्थेच्या उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केलंय. तरी आम्हाला कार्यक्रम राहतपर्यंत आम्हाला काही माहीत नव्हता, पण आज माऊलीच्या कृपेने आम्हाला ऐकायला मिळाला आणि पाहायला सुद्धा कार्यक्रम मिळाला का आम्हाला घरामध्ये काय त्रास होतो, हे कुठं जावं कुठं सांगावं हे काहीच कळत नव्हतं. महिला पोलीस स्टेशनला जरी गेली पोलीस लोक काय सांगतात, आता ते सुद्धा दारू पिणारेच असतात पोलीस लोक सुद्धा, ते कारण की बायकांचं कानावर घेत नसतात, मग ते सांगतात जाऊ द्या बायका उठल्या सुटल्या हेच कारण घेऊन घेत्या. आजच्या कार्यक्रमाचा झाला आम्हाला का आमच्या डोक्यात उजाड पडल्यासारखा झाला, कारण की आम्हाला आरोग्याची सुद्धा माहिती मिळाली, स्त्रियांनी काय वापरायला पाहिजे काय नाही वापरायला पाहिजे, आणि आम्हाला खूप सर्व ताईंनी आणि सरळ लोकांनी सगळ्यांनी व्यवस्थित माहिती दिली, कारण की आमच्या डोक्यामध्ये खूप माहिती फिट झाली. लोणंद मुक्काम ठिकाणी हा उपक्रम झाला अशी माहिती उषा वाजपेयी यांनी दिली आहे. या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची आहे. एक छोटीशी भूमिका माझी आहे. आमचे महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकरजींनी हे प्रकल्प सुरू केलं आहे. पहिल्यांदा वारीमध्ये नारीशक्तीचा आम्ही नारीशक्तीची महत्त्वता त्यांना सांगायला घेऊन आलो आहे की प्रत्येक नारी किती शक्तिशाली किती सक्षम आहे आणि त्या त्यांना शक्तिशाली आणि सक्षम ते कसं काय व्हावं ह्याच्यासाठी आम्ही काही काही योजनांची पुस्तकं कायद्यांची पुस्तकं हे सगळं घेऊन आलो आहे आणि आम्ही एक सॅनिटरी नॅपकिन जे असतात ते वेंडिंग मशीन तेही ह्या दोन चित्ररथ आम्ही केलेले आहे. त्याच्यात नारीशक्तीवर केलेले फिल्म्स त्यांना दाखवतो, त्यांना जनजागरण जागृती त्यांना मनातले ते चेतना उजागर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशीन इथे ठेवलं आहे आणि त्यांना आम्ही ते डेमो देतो आहे. डेमो देऊन त्यांना ह्याची महत्त्वता इम्पॉर्टन्स सांगतो आहे की कसा हा सॅनिटरी नॅपकिन छोटासा दिसतो पण जर हे आपण वापरलं आहे महिलांनी तर त्यांच्या आरोग्यासाठी किती कारागीर असेल असेल आणि त्यांचं आरोग्य ते कसं सुरक्षित ठेवू शकतात त्याचा पण आम्ही यांना प्रबोधन करतोय. या उपक्रमात भारत विकास परिषद, आराधना चॅरिटेबल ट्रस्ट, दीपिका कोलंबस ट्रस्ट, वंचित विकास, माई बालभवन, पाखरू संकुल, उद्योगवर्धिनी नॅशनल, कुंजुमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.